अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जळगाव दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले, व्यक्तिगत खालच्या पातळीवर बोलणे हा देवेंद्र फडणवीस यांचा बालिशपणा आहे, माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांना न्याय द्या, माझं एवढंच म्हणणं आहे, अशा प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी माध्यमांसमोर दिली आहे। आता शासन आपल्या दारी यासाठी मला आमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे काळे कपडे घालून शासनाचा निषेध करण्याच्यासाठी आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाईल आणि नंतर त्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहील। मला त्यांनी अडवलं तरी माझे काळे कपडे आहेत। माझं सरकारला अजूनही म्हणणं आहे की ते काळं तोंड वगैरे सगळं सोडा, पहिल्यांदा का काळं तोंड वगैरे करा वगैरे या गोष्टी सोडल्यापेक्षा सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कापसाला न्याय द्या, शेतकऱ्याला न्याय द्या। हा लढा शेतकऱ्यासाठी आहे, माझं काही व्यक्तिगत नाही आहे। इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर देवेंद्रजी उतरत आहे म्हणजे बालिशपणा आहे। अरे बाबा, आपल्या कर्तव्यामध्ये पहिल्यांदा कापसाला न्याय द्या। शेतकरी विरोधी आहे, यांना शेतीचा काय संबंध येतो? मग आता शेतकरी मरायला लागला आहे, आत्महत्या करायला लागला आहे। 551 शेतकऱ्यांनी या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत आत्महत्या केल्या या वर्षात। मरताय त्यांचे कुटुंब, त्यांना न्याय देणार आहात की नाही तुम्ही? आमचा लढा हा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतमजुरांसाठी आहे आणि त्यामुळे हे लढाला टीका टिप्पणी न करता तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।